ओबीसी नेत्यांमुळे मराठ्यांना आरक्षण नाही. ओबीसी नेत्यांमुळे मराठ्यांचं वाटोळं. जरांगे पाटलांचा सर्वात गंभीर आरोप. राज्यातील ओबीसी नेत्यांमुळेच मराठा समाज आतापर्यंत आरक्षणापासून वंचित राहिलाय असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला. ओबीसी नेत्यांच्या दबावामुळेच मराठ्यांचं वाटोळं झालं असंही जरांगे म्हणाले. छत्रपती संभाजीनगर मधल्या रुग्णालयातून पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे ओबीसी नेत्यांवर बरसले. हे सिद्ध झालं की आमच्या नोंदी सापडायला लागल्यात. उलट आमचा 40 वर्ष लॉस झाला तुमच्यामुळं. तो सुद्धा भरून द्या आमचा. पाठीमागचा जे 40 वर्षात लॉस झाला आज आमचे पुरावे सापडायला लागले. याचा अर्थ आम्हाला आरक्षण होतं. ओबीसींच्या नेत्यांनी एवढा दबाव उभा की आमच्या लेकराबाळांचं वाटोळं झालं. पुरावे असून सुद्धा आमचा सुद्धा मागचा सुद्धा बॅकलॉग सगळा भरून काढा. 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर ओबीसीतनं कोणत्या मराठा नेत्यांनी आतापर्यंत आरक्षण घेतलंय त्यांची नावं जाहीर करणार असाही इशारा जरांगेंनी दिलाय. आमच्या मराठ्यांचं वाटोळं जास्त खरं मराठ्यांच्याच नेत्यांनी केलं. मुख्यमंत्री असले म्हणून काय झालं? आमचं वाटोळं करून ते मुख्यमंत्री व्हायला लागले किंवा मंत्री व्हायला लागले. त्यांनी साथ दिली नाही म्हणून तर आमचं इतकं वर्ष आरक्षण होतं. ते त्यांनीच घालवलं. 24 डिसेंबर पर्यंत जर आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर सगळे नावं आम्ही आणणार आहेत. कोण कोण ओबीसी मध्ये 20 वर्षापासून आहेत ते सुद्धा नावं पुढे आणणार आहेत. आणि आपलं आरक्षण कोणी दिलं जाहीर नावं सांगणार आहेत. जरांगेंच्या आव्हानानंतर ओबीसी नेतेही आक्रमक झाले आहेत. हम भी किसी से कम नाही असं म्हणत ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनीही जरांगेंना प्रत्युत्तर दिलंय. 60% ओबीसी समाज वोट बँक आहे महाराष्ट्रामध्ये. याला कुणी कमी लेखू नये. आम्ही संघटित आहे असं कुणी समजू नये. आता आमचे सगळे आमचे रस्त्याद्वारे सुरू होणार आहे. आता आमच्या नोव्हेंबरमध्ये 2 मोठे मेळावे आम्ही लाखांचे मेळावे आम्ही घेत आहे. आणि डिसेंबरमध्ये आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही महामोर्चा आम्ही काढू आणि आम्ही दाखवू आम्ही कोण आहे. हम भी किसी से कम नाही आहे. मराठ्यांना आरक्षण द्या मात्र ओबीसीतून नको अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे तर दुसरीकडे ओबीसीतूनच आरक्षण हवं यावर जरांगे पाटील ठाम आहेत. ओबीसी मधून मराठा आरक्षण नको असं म्हणत भुजबळांनी ओबीसींना साथ घातली आहे तर ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असं म्हणत जरांगेंनी शड्डू ठोकलाय. तर दुसरीकडे 24 डिसेंबर पूर्वी आरक्षण देणार असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळं येत्या 24 डिसेंबर पर्यंत हा संघर्ष आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर. विकासाचा ध्यास म्हणजे